मग फक्त क्रेज वाढायचं, अरे केमिस्ट्रीमध्ये असं असतं, फिजिक्समध्ये असं असतं, वाटायचं सायन्स घेऊ सायन्स घेऊ. पण काय करणार, अभ्यास खूपच कमी केला आम्ही आणि त्या बॅडला आमचं चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं नाही. सो तुमचा पहिला प्रेफरन्स काय राहणार, काय राहणार त्याच्यासाठी काय मिळणार, मग चांगलं कॉलेज. ठीक आहे, चांगलं कॉलेज ह्याच्यासाठी असं नाही मी म्हणत की चांगलं वाईट कॉलेज, ह्याच्यासाठी असतं की कॉम्पिटिटर चांगले मिळतात, चांगले चांगले प्रोफेसर मिळतात आपल्याला, म्हणजे जी आपली मेंदूची ॲक्टिव्हिटी खूप वाढली जाते तिथे त्याच्यासाठी. मग मी 12-10 76% पडले, काय घ्यायचं मॅडमांकडे आलेले मी. माझ्या मॅडम तर विज्ञानप्रेमी, विज्ञानच मग विज्ञानच विज्ञानच, मग आम्हाला पण आवड झालेली विज्ञान, मग आम्ही विज्ञानच घेतलं, सायन्स छोटे घेतलं. मग CHM सारख्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही भेटलं आम्हाला, मग आम्ही नाराज झालो कुठेतरी. आमच्या सगळ्या फ्रेंड्स अर्ध्या इकडे गेल्या, ज्या 90 पलीकडे होत्या. मग घेतलं मग आम्ही नॅशनल कॉलेजला ॲडमिशन, लागलं अभ्यास करायला हळूहळू हळू. मग मॅथ्स चांगलंच केलं, केमिस्ट्री तर आमची चांगलीच होती, कार्बन तर पूर्ण डोक्यातच होतं आमच्या बेसिक. मग असं करत करत 12वीला मला 67 मिळाले. घरातली मोठी असल्यामुळे जरा जबाबदाऱ्या जास्त पडतात मुलींना, तरी स्पेशली जेवण बनवा कामं करा, मग थोडा अभ्यास मागेच पडतो, तरी पण आपण पुढे जायचं कारण आता कॉम्पिटिशन खूप वाढले. आम्ही 4 वर्षापूर्वी होतो, 7 वर्षापूर्वी तेव्हा जरा कमीच होतं त्या मानाने. तर तुम्ही अभ्यास करा, नाही तर मला ताई सांगून गेली नाही नाही कमी. तर मग 67 पडले मला तिथे, मग काय करणार आता, एवढे मार्क असून CET कमी पडले, अभ्यासच केला नाही. मग त्याच्यानंतर मी ठरवलं की आता काहीतरी मग BSC मधून पुढे जाऊन एक प्लेन सायन्स करेल, त्याच्यात पण आपल्याला खूप स्कोप असतो प्लेन सायन्स केल्यानंतर. पण मग त्याच्यानंतर मास्टर डिग्री घेऊ शकता तुम्ही, MSc इन केमिस्ट्री फिजिक्स, एक प्रोफेसर बनू शकता चांगले. त्याच्यानंतर केमिस्ट्री बनल्यानंतर चांगल्या चांगल्या कंपन्या ऑफर करतात आपल्याला. आणि मग मी BSc IT करायचं ठरवलं, की आता त्यावेळेस खूप IT चं फॅड होतं, आता पण आहेच की IT नवीनच तेव्हा होतं. मोबाईल येणं म्हणजे आम्हाला खूप मोठी गोष्ट वाटायची त्यावेळेस. मग मोबाईल, मग आम्हाला वाटलं चला IT मध्ये काहीतरी करावं. पण IT ही खरंच फील्ड खूप चांगली आहे, पण एक मी सांगते की IT मध्ये जाऊन आपण फसलो नाही पाहिजे. तुम्हाला जर खरंच ध्येय असेल IT मध्ये करायचं तर तुम्ही तिथे पाऊल उचला. जसं आशिष दादाने सांगितलं की त्याने, म्हणजे त्याला एवढे मार्क कमी असून तो खूप मेहनत करत होता, इव्हन त्याला जेवायला TT लागली होती. पण मी हे सांगते तुम्हाला का, तर त्याला इतकी म्हणजे जिद्द होती आणि आवड होती त्या लँग्वेजची, त्याच्यामुळे तो आज इथपर्यंत पोहोचला. जोपर्यंत तुम्हाला आवड नाही, ज्या गोष्टीची आवड नाही ती गोष्ट अजिबात करायची नाही, आणि जी आवडते ती एकदम जिद्दीने करायची. तर आता IT चं सांगते, मग BSc IT ला ॲडमिशन घेतलं. नाही मग मला तर कल्पना जास्त आयडिया सुचत होतं, हे स्पेशली मुलांना सुद्धा तू बघितलं जातं, मुली गप्पा असतात. आम्ही काय मग रट्टा मारून पास व्हायचो, शेवटी काय करणार, प्रॅक्टिकल असायचं त्यावेळी बँड वाजायचं, आता काय करणार प्रॅक्टिकलला. म्हणजे IT फील्ड अशी आहे की तुमची कल्पकता जास्त हवी तुम्हाला. आता आपण बघतोय न्यू काय पण निघते मोबाईलवर, आता फेसबुक होतं तर व्हॉट्सअप निघालं, म्हणजे आता अजून पुढील 2 वर्षात काय निघालं आपल्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुमच्या जेवढ्या कल्पना स्ट्रॉंग तेवढे तुम्ही IT मध्ये टिकू शकाल, माझं असं म्हणणं आहे. आणि IT फील्ड पण बेस्टच आहे. त्याच्यानंतर मी ठरवलं की माझं IT काय चालत नाही बाबा, मला काही सुचतच नाही आहे. म्हणजे मग मी ठरवलं की काय करू आता, इथून मार्ग तर होते भरपूर सारे, मी MSc IT करून प्रोफेसर पण बनू शकत होती. पण मग असंच मग विचार केला, माझा एक दादा आला होता पुण्यावरून, तो BSc ची एक्झामची तयारी करत होता, मग मॅगझिन घेऊन आला तो. मग रात्रीची वेळ होती, मग मी मॅगझिन जस्ट उलटलं, म्हटलं काय काय असतं ह्याच्यामध्ये बघावं तरी आपण. मग बघत गेली तर असं वाटलं की असं म्हणजे फील्ड आहे MPSC म्हणा UPSC या स्पर्धा परीक्षा, की त्याच्यामध्ये पूर्ण ज्याला युनिव्हर्समध्ये जे काय काय आहे ते आपल्याला शिकायला मिळतं, म्हणजे राजकीय सांस्कृतिक सामाजिक या सगळ्या गोष्टी आपण त्यात कव्हर करतो. आणि खरंच जर तुम्हाला समाजासाठी सोसायटीसाठी किंवा आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे, ती जर जिद्द उराशी बाळगली ना, नक्कीच आपण ह्याच्यामध्ये यश प्राप्त करतो. आणि मग मी ठरवलं की मला MPSC करायची इच्छा आहे,
ते करंट वाचायची, मग पेपरला बातम्या वाचायला वाटायचं. खरंच असं होत असेल का कुठे? असं नवीन नवीन देश इस्रो झाला आपला, तुम्ही आय टी थ्रू इस्रोमध्ये पण जाऊ शकता. मग मी अशी विचार करायची, सॅटेलाईट ज्याच्या कोडिंग असतात, सॅटेलाईट बनवून तुम्ही इस्रोमध्ये पण आय टी थ्रू तुम्हाला जाता येतं. म्हणजे हे लक्षात ठेवा आय टी स्टुडंट. आणि मग मी ठरवलं की याचा अभ्यास करावा. मग मी सदाशिवपेठ पुण्याला गेली, 1.5 वर्ष तिथे अभ्यास केला. अक्षरशः आम्ही सकाळी उठायचो आणि बाहेर बघायचो तर हे रांग पोरायची. नाश्त्याला गेलं तर 5 मिनिटात नाश्ता संपून जायचा, तर 3-3 तब्येत्या माणसाचे. कारण इतकं कॉम्पिटिशन वाढलंय स्पर्धा परीक्षांमध्ये. पण अजून आपल्याकडे शहरी भागात तरी अजून हे काही कोणाला माहीतच नाही, सगळं ग्रामीण भागातलंच लोक मुलं करतात. तर त्यात एवढं काही घाबरायचं नाही. अभ्यास, सातत्य आणि तुमची जिद्द. आणि ह्याच्यामध्ये काय असतं एम पी एस सीमध्ये, की तुम्ही मन लावून किती अभ्यास करताय त्याला महत्त्व असतं. अभ्यास तर करायचाच असतो आपल्याला, त्याच्यामध्ये रट्टाबाजी बिलकुल चालत नाही. तुम्ही जे काही वाचताय ते तुम्ही डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे. आज मी एखादी न्यूज वाचली, एक दंगल झाली म्हणा, कुठे काय झालं, आपल्या देशाने काहीतरी नाव लौकिक केलं, तर आपल्याबरोबर कोणता देश कॉम्पिटिटर आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यासमोर आणून बघायच्या. खरंच आपला देश एवढा पुढे चाललाय का? आपल्या देशाच्या आता भारतापुढे समस्या कोणकोणत्या आहेत तुम्हाला तर माहिती आहे. पहिली बेरोजगारी, रोजगारच नाही येत आपल्याकडे. दुसरी भ्रष्टाचार, सगळ्यांनाच माहिती आहे. अजून तिसरी, हा चौथी, शिक्षण,